गांजलेली वाकलेली रापलेली माणसे, गांजल्या मुलखात सुकली टाकलेली माणसे, कोड्या रक्तात त्यांनी फुंकला मंत्र असा स्वाभिमानाने पुन्हा उभी ठाकली ही माणसे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र म्हणजे स्वाभिमानाचा पूर्ण अध्यायच आहे. त्यांच्या चरित्रात ओतप्रोत स्वाभिमान भरलेला दिसून येतो. शिवरायांची सवंगडी व सहकारी म्हणजे महाराष्ट्र भूमीतील नक्षत्रेच होती. ती नक्षत्रे शिवरायांनी वेचून काढली आणि त्यांच्यात स्वराज्याचा स्वाभिमान भरून त्यांना दख्खन भूमीच्या सेवेला लावून महाराष्ट्र भूमीला पावन केले होते. शिवरायांनी आपला स्वाभिमान परकीय पोर्तुगीज, इंग्रज, डच इत्यादी व्यापाऱ्यांबरोबर जसा राखून ठेवला होता, तसाच तो स्वकीय वतनदार, जहागीरदार इत्यादींबरोबरही राखून ठेवला होता. मैत्रीचे संबंध जोडलेल्या कुतुबशहाच्या भागानगरीत शिवरायांनी प्रवेश केला, तो मोठ्या दिमाखानेच. दख्खनचा राजा आणि राज्याच्या डामडौलाचे त्यांनी प्रदर्शनच दाखविले होते. शिवरायांनी कुतुबशहाच्या भेटीपूर्वीच पातशाहीत प्रचलित असलेले शिरबुई धरणे, तस्लीम करणे इत्यादी न मानवणारे शिष्टाचार कुतुबशहाकडून वगळून घेतले होते. हा देखील शिवरायांचा स्वाभिमान होता. ज्या शत्रूंबरोबर ते झुंज देत होते, त्या मोगलशहा आणि आदिलशहाबरोबर ते स्वाभिमानानेच वागत होते. औरंगजेबाच्या आग्रा येथील दरबारात ज्या शिवरायांनी प्रवेश केला, तेव्हा एक भावी हिंदूंचा राजाच्या स्वाभिमानाचे प्रदर्शन घडून आणले होते. ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या कुसुमाग्रजांनी आपल्या कल्पनाशक्तीने औरंगजेबाच्या दरबारातील शिवरायांच्या स्वाभिमानाचे हुबेहूब वर्णन करणाऱ्या काव्यपंक्ती लिहिल्या आहेत. या स्तंभातून असेल घुमली ती शिववाणी, त्या दगडावर असेल थिजले त्या शब्दातील अभिमानाचे जळते पाणी. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या मग्रूर तख्ताला तडक पाठ फिरवली. त्या औरंगजेबाला काय वाटले असेल त्याचे वर्णन कुसुमाग्रजांनी कसे प्रभावितपणे केलेले आहे. माळकारातील या तख्तावर असेल तुटली काच भिलोरी ऐश्वर्याची, पोलादाच्या तुकड्यावर इथेच फुटली. हिंदू धर्माची स्थापना करणाऱ्या एका प्रणेत्याचा त्या औरंगजेबाच्या दरबारातील स्वाभिमान होता. शिवरायांनी महाराष्ट्रात रुजवलेल्या स्वाभिमानाचा वारसा पुढे त्यांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे व छत्रपती राजाराम महाराज यांनी चालू ठेवला. जसा तो शिवरायांच्या वंशात भिनलेला होता, तसाच तो अखिल महाराष्ट्रीयन भिनून सतत तेवत राहिलेला होता. तो स्वाभिमानाचा स्रोत अखंड अवरितपणे आजही महाराष्ट्रीयन तेवत राहिलेला आहे. असे स्वाभिमान जपणारे व रुजविणारे शिवराय अनुपमेय होते. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि जे आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र.